राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संस्था पारोळा येथे आज नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांचा पुत्र यशवर्धन करण पाटील याच्या वाढदिवसानिमित्त खर्च न करता पारोळा येथील राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संस्था या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. केक, फुगे, मेणबत्त्या, चॉकलेट, पेढे आदी सर्वांवर खर्च न करता आपल्या मुलाचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा असा विचार पाटील दाम्पत्याने केला व तो विचार न राहता राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेच्या शाळेतील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा करून प्रत्यक्षातही उतरला आहे. पारोळा येथील नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील यांचा पुत्र यशवर्धन पाटील याचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करायचा असा मानस त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी बोलून दाखवला होता. त्याप्रमाणे पाटील दाम्पत्याने कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा न करता यशवर्धन याचा वाढदिवस राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संस्थेतील चिमुकल्यांसोबत साजरा केला. यावेळी यशवर्धन याने चिमुकल्यांसोबत विविध खेळ खेळून संपूर्ण दिवस घालवला. यावेळी नगरसेवक सौ अंजली करण पाटील, नगरसेवक नामदेव चौधरी, शाळेचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. यावेळी फळ वाटपही करण्यात आले. काल दिनांक 10 सप्टेंबर होता. 10 सप्टेंबर हा माझ्या बाळाचा वाढदिवस होता काल. तर त्यानिमित्ताने आम्हाला तुमच्यासोबतच बाळाचा बर्थडे खरं तर सेलिब्रेट करायचं होतं. बाळाला इथं आणून त्याच्यासोबत तुमच्यासोबत त्याचा खरं तर आम्हाला केक कापून आनंद व्यक्त करायचा होता. पण बाळ आजारी असल्यामुळे मी त्याला आणलं नाही. पण माझ्याकडनं ही छोटीशी भेट तुम्हा सर्वांना माझ्या बाळाकडनं. धन्यवाद.